अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण मिळाले? जास्त मिळाले म्हणजे. आता जर बलबीरला 100 असतील तर अजयला किती असतात? 75 असतील त्याला. मग किती मार्काचा फरक आहे दोघांमध्ये? 25 मार्काचा फरक आहे. म्हणून 25/75 × 100 करायचं आहे आपल्याला. मग 25 × 3 = 75, 25 × 100 किती झाले? वर 100/3 झाले. मग 100/3 म्हणजेच काय? 33.1/3 हे आपलं उत्तर असेल. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या म्हटलेली आहे. आता या ठिकाणी काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर हे परिवर्तुळ, आणि काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर त्याचा कर्ण जो आहे तो वर्तुळ केंद्रातून जातो, कारण अर्धवर्तुळातील त्रिकोण हा कसा असतो? 90 अंशाचा. मग या ठिकाणी दोन काटकोन करणाऱ्या बाजू 1 8 आहे आणि 1 15 आहे. मग ही बाजू आपल्याला काढायची. पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी वापरायचं. 15 वर्ग + 8 वर्ग 225 + 64 किती होतात? 289. मग याचं जर वर्गमूळ काढलं तर किती येतं? 17. म्हणजे ही टोटल व्यास जो आला तो 17 झाला. मग त्रिज्या विचारली आपल्याला, म्हणजे 17/2 काय करावं लागेल? 2 बरोबर किती असतं? 8.5. हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. समभुज त्रिकोणाची 1 बाजू 18 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती म्हटलेलं आहे? आता या ठिकाणी समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 × बाजूचा वर्ग. मग वर्गमुळात 3/4 × बाजू किती आहे? 18. त्याचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. आता या ठिकाणी 2 ने जर आपण भागले तर 2 × 2 = 4 आणि 2 × 9 = 18. परत 2 ने भागले याला तर 2 × 9 = 18, म्हणजे किती झालं? 9 × 9 = 81 √3. हे आपलं क्षेत्रफळ असेल, पर्याय क्रमांक 4. बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली, तर मूळ दरामध्ये किती टक्के वाढ झाली? आता हे सोडवताना बघा, आता मूळ बसचं तिकीट जे आहे त्याचा दर आहे 100 रुपये. मग त्याच्यामध्ये 20% वाढलं, 20% वाढलं म्हटल्यानंतर 20 रुपये जर वाढलं तर 120 रुपये झालं. पुन्हा 6 महिन्यानंतर त्या दरामध्ये 10% वाढले, मग 122 चे 10% किती होतात? तेवढे वाढवायचे आहेत आपल्याला. 122 चे 10% म्हणजे 12 रुपये, म्हणजे 120 + 12 = 132 रुपये. हे 6 महिन्यानंतर वाढलेल्या तिकिटामधली किंमत झाली. तर मूळ दरामध्ये किती टक्के वाढ झाली? मूळ दर किती होता? 100. मग वाढ किती झाली? 32 रुपयाची, पर्याय क्रमांक 32%. 2. एका व्यापाराने 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन या भावाने विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला? आता 25 रुपये डझनला घेतली आणि 32 रुपयेला विकली, म्हणजे किती? 7 रुपये डझन मागे त्याचा फायदा झाला. मग असे किती डझन आहेत? 25, म्हणजे 7 × 25, 25 × 7 किती? 125, म्हणजे 175 रुपये त्याला नफा झाला. पण आपल्याला टक्केवारी विचारलेली आहे, बट शेकडा नफा बरोबर काय? आता आपण काय करूया, फक्त 1 डझनाचा नफा घेऊया. किती आहे? 7 रुपये. नफा भागिले खरेदी किंमत किती आहे 1 डझनाची? 25 रुपये × 100. 25 × 100, 7 × 4 किती होतात? 28, म्हणजे 28% नफा त्या ठिकाणी झालेला आहे. 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली, तर प्रत्येक तुकड्याची लांबी सेंटीमीटरमध्ये किती असेल म्हटलेलं आहे? 216 मीटर होते, त्याची 5 ठिकाणी कापली म्हणजे 6 तुकडे झाले. मग 216/6 किती होतात? 3 × 18 आणि 6 × 36, म्हणजे 36 या ठिकाणी मीटर काय झाली? त्याची 1 तुकड्याची लांबी झाली. मग लांबी विचारली आपल्याला सेंटीमीटरमध्ये, म्हणजे 100 करायचं, किती होतात? 3600, पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी बघा, इथे एक राशी दिली आहे, ती पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात कोणते पद मिसळायला पाहिजे म्हणलेले. आता यामध्ये बघा, आपण झेड किंवा झेड हे पद आपण मिक्स करणार आहोत असं समजूया. म्हणून √Z + 64 y². आता हे कशाबरोबर मिळालेलं आपल्याला? a² + 2ab + b² किंवा a² + 2ab + b² असंही केलं तरी चालतं, पण या ठिकाणी अधिक असल्यामुळे इथं आपण काय करूया? अधिकचाच वापर करूया. त्यानंतर बघा पुढं काय करायचं,
आता हा कशाचा विस्तार आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग। म्हणून या ठिकाणी ए काय असेल, आता 49x² म्हणजे काय 7x, आणि बी म्हणजे काय 64 वर्गमूळ 8, आणि वाय वर्गाचं म्हणजे 7x + 8y त्याचा वर्ग म्हणजेच काय a² + 2ab + b² असा त्या ठिकाणी विस्तार होतो। म्हणून मग झेड बरोबर आपण काय घेतले 2ab। मग या ठिकाणी ए बरोबर काय झालं 7x आणि बी बरोबर काय झालं 8/y। आता जेव्हा आपण a + 2ab + b² हेही आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत। प्रथम आपण ए आणि बीच्या तर किमती काढलेल्या आहेत, आता झेड म्हणजे काय 2ab, मग 2ab बरोबर किती 2×7x×8/y म्हणजे किती झाले 7×2×14, 14×8=12/y हे एक आलेलं आहे आता उत्तर। आता जेव्हा आपण -2ab घेऊ त्यावेळेस किती येतं, हेच उत्तर येणार आहे 2×7x×8y = −112y। म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2। 3.14×14 आणि 3.14 * 9.42 असं होईल। त्यानंतर बघा आता पुढं काय राहिलेलं आहे ते घेऊ आपण। 6.28 आता इथं राहिले काय 3, आता हे भागिले मी नंतर उलटून गुणिले, वर जाईल 12.56 आणि खाली येईल 3.14² आता त्यानंतर 6.28 म्हणजे काय 3.14 मग या 3.14 कटला आणि या 3.14² कॅन्सल झाला, मग राहिलेले काय राहिले आता इथं 2 राहिला, इथं 3 आणि इकडं 3.14 आपण 12.56 डायरेक्ट भाग घातला तर 4 भाग जातो, मग जे काही शिल्लक राहिलं तर त्यांचा गुणाकार करायचा, 2×4/3 म्हणजे 8/3 हे आपलं उत्तर असेल। बीड येथील एका शाळेतील 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमटीपेक्षा 5 अधिक आहे, त्यात त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 आहे तर मुलींची संख्या किती। आता या ठिकाणी बघा मुलांची संख्या दिलेली आहे 65, मग 5 अधिक म्हणल्यानंतर 65 5 वजा केले किती राहतात 60 राहतात, मग त्याची निमपट केली किती होतात 30 होतात, म्हणजे मुली किती आहेत 30। पर्याय क्रमांक 2। पुढीलपैकी अचूक विधान कोणतं आहे ते सांगायचे। तर या ठिकाणी बघा पहिल्या पर्यायामध्ये काय दिले, संख्या रेषेवर 5/13 ही संख्या 3/11 उजवीकडे येते, तर बरोबर आहे कारण 3/11 5/13 ही मोठी आहे म्हणून मोठी संख्या ही नेहमी उजवीकडे राहते। त्यानंतर संख्या रेषेवर 7/13 ही 0 डावीकडे आहे तर नाही 0 उजवीकडे असतात, म्हणजे इतर जे खालील पर्याय आहेत ते चुकीचे आहेत, मग बरोबर अचूक विधान कोणतं आहे फक्त ह, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा ही खालची पदावली आपल्याला सोडवायची आहे। आता बघा या ठिकाणी 7.5 आणि 7.5 यांचा आपण वर्ग करूया वजा। आता 7×7.5 म्हणजेच कशाचा गुणाकार एवढा आहे 2×7.5×3.5 यांच्या गुणाकारा एवढा आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करूया 2×7.5×3.5 असं लिहूया यांचा गुणाकार, त्यानंतर अधिक 3.5² लिहूया। मग हे कशाच्या सूत्राप्रमाणे आहे, a² + 2ab + b², विस्तार कशाचा आहे a + b² तर या पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचं आहे, भागिले 7.5 + 3.5। आता हा कशाचा वर्ग होईल 7.5 + 3.5² आणि भागिले खाली दिलेलं आहे 7.5 + 3.5 म्हणजे हे वर्ग आणि हे कॅन्सल केले आपण, राहिला काय फक्त 7.5 + 3.5 = 4। पर्याय क्रमांक 2। 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांच्या बेरीज यातल्या फरकाला कितीने निशेष भाग जातो म्हटलेलं आहे। आता 50 अगोदरच्या 3 मूळ संख्या कोणत्या आहेत, तर पहिली आहे इकडची 47, त्यानंतर 43 आणि 41, आणि नंतरच्या कोणत्या आहेत 50 नंतरच्या 53 आणि 59 आणि 61। आता यांची काय करावं लागेल, बेरीज करून फरक काढायचा आहे। आता यांची बेरीज येते 131 आणि यांची बेरीज येते ती म्हणजे 173, मग यांची वजाबाकी आपण केली तर 173 - 131 केलं तर 42 येतं, मग 42 ला कशाने भाग जातो
दोन नेही जातो, तीन ने जातो आणि सात नेही जातो, म्हणजे अ ब ड चारने निशेष भाग जात नाही, म्हणजे आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक चार. त्यानंतर एक्सचा घन वजा दोन एक्स वर्ग वजा एक आणि एक्स वजा एक्सचा वर्ग या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती म्हणलेली. आता यांचा गुणाकार केल्यानंतर त्याची कोटी होईल. आता ह्या एक्स वर्गने जेव्हा आपण या एक्स घनला गुणू त्यावेळेस तीन दोन्ही सहा कोटी त्या ठिकाणी तयार होते. त्यानंतर बघा हे सोडवायचं आहे, आता आपल्याला घातांकावर आधारित आहे. आता त्यानंतर बघा इथं काय करायचं आहे, एक्सचा या ठिकाणी गुणाकार आहे वर्गमुळात एक्स आहे, मग गुणाकारामध्ये काय होते घातांकाची बेरीज, म्हणजे वर्गमुळात एक्स घातांकाची बेरीज करायची आपल्याला. दोन छेद तीन अधिक एक छेद तीन अधिक हे वर्गमुळात एक्स आपण असंच ठेवूया तोपर्यंत. त्यानंतर इथंही गुणाकार आहे, इथंही घातांकाची बेरीज करूया आपण. तीन छेद चार अधिक एक छेद चार आणि हे अधिक वर्गमुळात एक्स. आता काय होईल, वर्गमुळात एकचा घातांक किती होईल, तीन छेद तीन म्हणजेच किती एक, आणि इथं चार छेद चार म्हणजेच किती एक, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आलेलं आहे. आता हे वर्गमुळात एक्स आणि वर्गमुळात एक्स किती होतात, दोन वर्गमुळात एक्स, खालीसुद्धा दोन वर्गमुळात एक्स, म्हणजे किती झाले एक. उत्तर काय झालं, एक, पर्याय क्रमांक दोन. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटांमध्ये किती अंतर जाईल. आता अगोदर याची वेळ काढून घेऊया, एका तासामध्ये 42 किलोमीटर म्हटलेलं आहे, म्हणजे 60 मिनिटांमध्ये किती 42 किलोमीटर, तर 20 मिनिटांमध्ये किती, तर काय करूया तीर्कस गुणाकार करूया, 20 × 42/60, 20 × 3 = 60, 3 × 1 = 3 = 12, किती किलोमीटर जाईल 14 किलोमीटर, पर्याय क्रमांक तीन. त्यानंतर 2x - 5 घन बघा या ठिकाणी, तर -64 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते आहेत. तर या ठिकाणी बघा, ह्या 2x - 5 त्याचा घन, याचे जर अवयव आपण a - b कंसाचा घन, म्हणजे a² - 3a² b अधिक 3ab² अधिक b घन या पद्धतीने जर अवयव पाडले तर त्या सगळ्यांचं काय होणार आहे, अवयव जर पाडले तर हे बहुपदीचे अवयव त्या ठिकाणी योग्य येणार आहेत. संतोषरावांनी एका बँकेत 210,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता. प्रथम आपल्याला काय करावं लागेल, ही मिळालेली रक्कम म्हणजे राशीमधून आपल्याला ही जी किंमत आहे ठेवलेली ती वजा करावं लागेल, म्हणजे सरळ व्याज मिळेल, म्हणजे 3,36,000 वजा 2,10,000 बघा काय येईल, 1,26,000 हे काय झालं, सरळ व्याज झालं. मग आता सरळ व्याज मिळालेलं आहे आपल्याला, आपल्याला काढायचं आहे काय, दर काढायचा आहे, म्हणून r = 100 × सरळ व्याज किती 1,26,000 / मुद्दल किती आहे 2,10,000 आणि वर्ष किती 5, याला आपण आता भागूया. आता बघा या ठिकाणी आपण जर 5 याला भागले तर किती होईल 20 होईल, आणि आता राहिले काय 20 × 126 / 210. आता आपण 10 जर भागले तर 10 × 2 = 20 आणि इथे काय येईल 21, 21 जर भागले तर 21 × 21 = 21 आहे 126, म्हणजे 6 × 2 किती झाले 12, रेट किती होता 12%, पर्याय क्रमांक 3. एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची नोंद करून ती खालील वारंवारता सारणी दर्शवली आहे, त्यावरून वयाचे मध्यमान आपल्याला काढायचे आहे. हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की याचं सूत्र काय आहे, समेशन ऑफ FIXI / समेशन ऑफ FI. मग FI म्हणजे कोण, हे वरचे अंक आणि XI म्हणजे खालचे अंक, मग या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार करून त्याला भागिले खालचे अंक करायचे, म्हणजे बघा 12 × 13 + 13 × 12 + 14 × 21 + 15 × 14 /
या सगळ्यांची बेरीज 13 अधिक 21 अधिक 21 अधिक 14 इथं 12 आहे, तर या सगळ्यांची बेरीज करून याला भागायचं आहे म्हणजे उत्तर किती येईल 13.6 वर्ष. त्यानंतर एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 47.10 आहे, त्याच्या तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास लंब उंची किती असेल. आता या ठिकाणी लंब उंची म्हणजे यल काढायचं आहे आपल्याला. वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय आर यल. वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे आपल्याला किती 47.10. मग पाय 3.14 घ्यायचं आहे, आर किती दिलेलं आहे 3, काढायचं आहे काय यल. म्हणून यल बरोबर काय होईल 47.10 भागिले 3.14 गुणिले 3. 3 जर याला भागलं तर काय येतं 15.70, आणि 3.14 जर 15.70 भागलं तर ते किती येतं 5. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 22 सेंटीमीटर लांब 18 सेंटीमीटर रुंद 6 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टिका किती वितळून 2 सेंटीमीटर जाडी व 4 सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या त्या ठिकाणी तयार होतील. आता या ठिकाणी काय करायचं आहे, इष्टिका किती आकाराचा जो भरीव आहे त्याला त्याचं घनफळ घ्यायचं आहे. म्हणजे काय असेल, लेंथ गुणिले ब्रेथ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि हे जे नाणं आहे ते कशा आकाराचं असणार आहे, वृत्तचितीच्या. म्हणून याचंसुद्धा घनफळाचं सूत्र काय आहे, पाय आर वर्ग एच. मग आता याच्या किमती ठेवूया. लांबी किती आहे 22, सगळ्या सेंटीमीटरमध्ये दिले त्यामुळे आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही. रुंदी आहे 18 आणि उंची आहे 6 भागिले पायची किंमत 22/7. आर किती आहे या ठिकाणी, व्यास आहे 2 सेंटीमीटरचा म्हणून त्रिज्या किती झाली 2 2 चा वर्ग गुणिले एच किती आहे 0.2. आता बघा या ठिकाणी काय होईल, 22 22 यांचं झाले. आता हा 7 भागिले वर जाऊन गुणिले होणार, 7 गुणिले 18 गुणिले 6 भागिले 4 गुणिले 0.2. आता या ठिकाणी आपण 0.2 ने काय करूया, याचा जर आपण पॉईंट काढून टाकला तर इथं काय राहील शिल्लक, 7 गुणिले 18 गुणिले 60 म्हणजे वर 10 ने गुणायला लागेल आपल्याला आणि खाली राहील 4 गुणिले 2. मग आता काय करूया, 4 ने भागूया, 15 चौक 60. त्यानंतर 2 ने आपण भागूया, 92 18. राहिलं काय, 7 गुणिले 9 गुणिले 15. करा गुणाकार, आता 9 7 63 63 गुणिले 15 किती होतो गुणाकार, 15 15 3 45 4 15 सख्ये 90 4 94 म्हणजे 945 कॉईन त्या ठिकाणी तयार होतील, म्हणजे चकत्या तयार होतील. एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती. आता याच्यासाठी आपल्याला बाजू माहिती असणं गरजेचं आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती बाजूचा वर्ग, मग क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 4.41 बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजे बाजू येण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही बाजूचं क्षेत्रफळ वर्गमूळ काढावं लागेल. मग हा आहे 21 चा वर्ग म्हणून 2.1 ही काय झाली, बाजू झाली. मग आता त्याची परिमिती म्हणजे काय, 2.1 गुणिले 4. मग याला जर 4 ने गुणलं तर किती येतं, 8.4 पर्याय क्रमांक 4. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाची तळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, त्यात पाणी आहे, त्यात 44 सेंटीमीटर लांब 14 सेंटीमीटर रुंद आणि 8 सेंटीमीटर उंच धातूचा ठोकळा टाकला तर पिंपामधील पाण्याची उंची किती. आता पिंपामधील पाण्याची उंची जी आहे ती आपण एच घेऊया. मग या ठिकाणी आपल्याला वृत्तचितीचं घनफळ माहीत आहे. काय, वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र बरोबर इष्टिकाचिती आकाराचं जे धातूचा ठोकळा आहे त्याचं सूत्र, त्याच्या घनफळाचं सूत्र. मग वृत्तचितीचे घनफळ काय आहे, पाय आर वर्ग एच. आणि याचं काय आहे, एल इंटू बी इंटू एच. मग 22/7 गुणिले घनफळाची वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या किती आहे, 28 गुणिले 28 बरोबर एच गुणिले एच बरोबर या ठिकाणी लयची किती आहे, लांबी 44, रुंदी किती आहे 14 आणि उंची किती आहे ती आहे 8. तर अशा पद्धतीनं आपण किमती लिहिल्या. आता 7 चौक 28 इथे राहतात काय, एच बरोबर लिहा, 22 4 आणि 28 राहतात. मग इकडे गुणिले तिकडे जाऊन काय होतात, भागिले.
भागिले 22 × 4 × 28। आता बघा या ठिकाणी 22 × 22 = 22, 4 × 4 = 4, 4 × 8, 14 × 14 = 14, 28। वर राहिले काय 4, खाली किती 2, म्हणजे 2, म्हणजे एच बरोबर 2 सेंटीमीटरने उंची काय होईल वाढेल। पर्याय क्रमांक 1, 17 सेंटीमीटर बाजू असलेल्या संभूत चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर असल्यास त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल। आता इथं बघा, हा संभूत चौकोन आपण काढला आहे, त्याला 2 कर्ण असतात। आता या ठिकाणी कर्ण 2 छेदलेले आहेत, म्हणजे इथं काय तयार होतो, काटकोन तयार होतो। मग इथं आपल्याला बाजू दिलेले किती, 17, एक दिलेला आपल्याला कर्णाची लांबी 16, पूर्ण जर 16 असेल तर ही किती असते, 8, आणि ही किती असते, 8। मग राहिले काय, ही बाजू आपल्याला काढायची। मग पायथागोरचा प्रमेय जर आपण वापरला तर 17² - 8 17² किती आहे, 289 वजा 64 किती होतात, 225। मग याचं जर वर्गमूळ काढलं तर किती झाले, 15, म्हणजे ही बाजू किती मिळाली, 15। मग 15 × 15 किती होतं, 30, म्हणजे 15 × 2 = 30, ही झाली काय, दुसरा कर्ण। बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 1, एका शहराची लोकसंख्या 75,000 होती, ती लोकसंख्या पुढच्या वर्षी 10% वाढली। 75,000 चे 10% काढूया आपण, म्हणजे किती झाले, 7,500। मग तेवढ्याने वाढलेली आहे, मग मूळ किती होती लोकसंख्या, 75,000, मग एवढ्याने वाढली तर किती झाली बघा, 82,500 झाली। मग त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा त्याचनंतरच्या वर्षी 8% कमी झाले, आता याचे 8% काढायचे आपण आणि त्याच्यातून मायनस करायचे। मग याचे 8% किती होतात बघा, 20, त्याच्यानंतर 8 × 8 = 64 आणि 2 = 66, 6,600 होतात। मग ह्या 82,000 मधून 6,600 वजा केले आपण, आता वजाबाकी किती येते बघा, या ठिकाणी 15 मधून 6 गेले किती राहतात, 9, त्याच्यानंतर परत 12 मधून 7 गेले 5, आणि 7 किती राहिले, 7,075,900, म्हणजे आता लोकसंख्या किती झालेली आहे, 75,900। पुन्हा काय झालं, तिसऱ्या वर्षी 5% वाढलेली आहे, मग 5% आता याचे 5% आपल्याला काढावे लागतील। मग याचे 5% म्हणजे किती झाले, 9×5 = 45, 5×5 = 25, 29, आणि त्यानंतर 7×5 = 35, 2 = 37 एवढी। आता ही काय करायचं आहे, याच्यामध्ये ॲड करायचं आहे, वाढली ना त्याच्यामुळे आपण ॲड करूया, 5% वाढली म्हणजे किती झाली आता संख्या, 79,695। तर तिसऱ्या वर्षीच्या शेवटी किती लोकसंख्या राहिलेली आहे, 79,695। तर पर्याय क्रमांक 3, आता बघा या ठिकाणी अशोकने 15 लाख रुपयाचा एक हार खरेदी केलेला आहे, तो 20% नफ्याने त्याने विकलेला आहे, तर त्याला किती रक्कम मिळाली। मग आपल्याला काय करावं लागेल, या 15 लाखाचे 20% काढावे लागतील। मग 15 लाखाचे 20% म्हणजे किती होतात, 3 लाख होतात, एवढी किंमत होती। मग 15 लाखमध्ये 3 लाख जर मिसळले आपण तर किती होते किंमत, 18 लाख, म्हणजे त्याला किती रक्कम मिळेल, 18 लाख। एका त्रिकोणाच्या 2 बाह्यकोणांची मापे अनुक्रमे 115 आणि 117 आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल, तर तो लघुकोण त्रिकोण असेल। एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी बघा, चौरसाची बाजू जी असते ती वर्गमुळात 1/√2 × कर्ण अशा पद्धतीने हे सूत्र राहतं। मग 1/√2 कर्ण किती दिलेला आहे, इथं 11, म्हणून आपल्याला परिमेयीकरण करावं लागेल। या ठिकाणी वर पण 2√2 ने गुणायचं आणि खाली पण 2√2 ने गुणायचं,
तर होतील काय आता पुढे, या ठिकाणी 11 वर्गमुळात 2, हे वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 2, 2 होतात, म्हणजे 2 ने जर आपण 11 भागले तर किती होतात, 5.5, म्हणजे आपलं उत्तर काय आलं असेल, 5.5 वर्गमुळात 2 ही एवढी बाजू त्या ठिकाणी असेल, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा 1530 चे 3.9% म्हणजे किती, 2 अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। आता बघा या ठिकाणी 1530 चे 39 हे 3.9% अशा पद्धतीने मांडून घ्यायचं आहे। आता 10 कॅन्सल झाला, आता छेदात 10 आहे म्हणजे इथं पण पॉईंट येईल, म्हणजे कोणाचा गुणाकार करायचा आहे, 15.3 × 3.9 गुणाकार, तुम्ही जर हा गुणाकार केला तर तो येतो 59.67, म्हणजे पर्याय क्रमांक 1। दुसरा पर्याय एक आपल्याला निवडायचा आहे, याचा जर आपण पॉईंट काढून टाकला तर खाली 100 येतं, आणि ते 100 म्हणजेच काय, वर अंशामध्ये आल्यानंतर 10^2, म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर एका लघुकंसाचे माप 160 आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल, तर त्या संगत विशाल कंसाचे माप हे 200 असते, कारण टोटल पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360°। त्यानंतर बघा, एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो, त्याने एक मोबाईल 26,400 रुपयास विकला, तर त्या मोबाईलची छापील किंमत किती होती। आता 12% सूट देऊन किंमत किती आहे, 26,400, म्हणजे ही किंमत किती टक्क्याची असेल, 88%, म्हणजे 88%ला जर 26,400 असतील तर 100%ला किती, अशा पद्धतीने मांडणी करायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे काय होईल, 100 × 26,400/88, 22 ने भागाला, 22 × 4=88, 22×22=22, 44 इथे झाले 1200, परत 4 ने जर आपण भागलं तर 4 × 3=12, म्हणजे 300 × 100 किती होतात, 30,000, म्हणजे त्याची छापील किंमत किती होती, 30,000, त्याच्यावरती त्यांनी 12% सूट दिली होती। आता 74 आणि 75 साठी सूचना बघा, इयत्ता 8वीच्या ABCD या तुकड्यांमधील मुले आणि मुली यांची पटसंख्या खालील जोडस्तंभालेखाद्वारे दिलेली आहे, जोडस्तंभालेखाद्वारे दर्शवलेली आहे। आता या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर 10 मुलं किंवा मुली आहेत, मुले पांढऱ्या रंगाने दिलेले आहेत आणि मुली रेखांकित भागाने दिलेले आहेत, या ठिकाणी तुकडे आहेत, बघा पहिला प्रश्न त्यावरील आधारित। इयत्ता 8वीच्या 4ही तुकड्यात मिळून एकूण मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची मुले आणि मुली मिळून यांची संख्या विचारली। आपण जर ABCDमधील फक्त मुलांची संख्या जर काढली तर 125 येते त्यांची बेरीज, आणि मुलींची संख्यांची बेरीज येते 130, दोन्ही मिळून किती होतात, 255, पर्याय क्रमांक 1। बी तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर म्हटलेलं आहे। आता बी तुकडी इथं आहे, त्यामधील मुलं किती आहेत, 35, आणि मुली किती आहेत, 30, यांचं गुणोत्तर किती येतं, 7 × 5 = 35 आणि 5 × 6 = 30, म्हणजे किती, 7/6 = 7, पर्याय क्रमांक 2। तर अशा पद्धतीनं आपण इयत्ता 8वीची प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 1 मराठी व गणित ही स्पष्टीकरणासह सोडवलेली आहे। तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला लाईक व कमेंट करून कळवायला विसरू नका, आणि तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन, नवीन स्पष्टीकरण असेल, तोपर्यंत धन्यवाद।